आपल्या वारकरी बांधवांसाठी अतिशय मोठी आणि महत्वाची अपडेट आहे नमस्कार मित्रांनो नवीन घडामोडी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अतिशय महत्वाच्या अपडेटसह स्वागत आहे पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दिंड्या पालख्या पंढरपूर नगरीत येतात दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत शेकडो किलोमीटर अंतर पार करून पंढरपूरला येतात परंतु मग या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात दुखापतग्रस्त होतात एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत लोकांचा दुर्दैवी मृत्यू होतो यामध्ये त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मग आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने विमा संरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घेतला आहे आणि त्यासाठी विठ्ठल रक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे चला तर मग मित्रांनो पाहूया की ही योजना नेमकी काय आहे कशी आहे आणि हे विमा संरक्षण वारकरी बांधवांना नेमकी कसे मिळणार आहे मित्रांनो पंढरपूरच्या आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे मित्रांनो वारीच्या तीस दिवसांसाठी हे विमा संरक्षण असणार आहे वारी दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे आता विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना आहे त्या योजनेमध्ये नेमकी महत्वाच्या बाबी कोणत्या आहेत तर एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या कुटुंबियांस पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान हे देण्यात येईल त्याचप्रमाणे दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास एक लाख रुपये देण्यात येतील तर अंशता अपंगत्व आल्यास पन्नास हजार रुपये वारीत आजारी पडल्यास औषधोपचारासाठी पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च हा मिळणार आहे तरी वारकरी बांधवांनो विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजनेची जी काही घोषणा आता करण्यात आली आहे त्यातील ह्या काही महत्वाच्या बाबी आहेत तर अशा पद्धतीने विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा क्षेत्र योजनेअंतर्गत वारकरी बांधवांना विमा कवच हे मिळणार आहे वारकरी बांधवांनो या योजनेसंदर्भातील सविस्तर आणि विस्तारित माहिती ज्यावेळेस आपल्या समोर येईल त्यावेळेस नक्कीच त्या संदर्भातील माहिती आपल्या नवीन घडामोडी या मराठी युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला दिली जाईल सध्या तरी ही एवढीच इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे त्यामुळे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला माझ्या पद्धतीने ज्याप्रमाणे मला समजली त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने ही जी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजने सुरू करण्यासंदर्भातील जी निर्णय घेतलेला आहे अतिशय कौतुकास्पद असा आहे मग तुमचं याबद्दल काय मत आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मग अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळीवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि सगळ्यात महत्वाचं ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या वारकरी बांधवांपर्यंत शेअर करा रामकृष्ण हरी